नमस्कार मी आकाश जाधव कुणाचा वाढदिवस आहे कोणता इव्हेंट आहे टाईप ऑफ भारताचा आत्ता अमृत महोत्सवाचा वर्ष आपण साजरा करत होतो अशा वेळेला साहजिकच लोकांना आनंद होतो पण त्यातल्या त्यात काही प्रायव्हेट बँकेतील एम्प्लॉई यांना अशा वेगळ्या वेगळ्या इव्हेंटचं कधी कधी टेन्शन येतं त्या पाठीमागचं रिझन आहे कोणाचा वाढदिवस हो असेल त्यातल्या त्यात जर तो वाढदिवस हो तुमच्या झोनल हेडचा वगैरे असेल ब्रांच मॅनेजरचा असेल आणि जेवढ्या वर्षाचे ते होत असतील उद्या अजून तेवढ्या प्रीमियमचं टार्गेट हे त्यांना बक्षीस म्हणून द्यायचं असेल असा काहीसा पार्ट ऐकला पाहिला की नंतर कधी कधी असं होतं की आपण प्रायव्हेट बँकेमध्ये जॉब करायला नको त्याच्याशिवाय अजूनही काही इतर इव्हेंट ज्या इव्हेंटचं कधी कधी तेवढ्या लाखाचं किंवा तेवढ्या हजाराचं प्रीमियम म्हणून जर आपल्याला तुम्हाला जमा करायचं म्हणून लादलं गेलं आणि अशा ज्या थर्ड पार्टी ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वाढल्या की कधी कधी तो वाला जॉब आपल्याला नको असा वाटतो हो। त्यातल्या त्यात ज्यावेळेस विद्यार्थी प्रायव्हेट बँकेच्या जॉबबद्दल मला विचारतात त्यातल्या त्यात कर्नाटका बँक फेडरल बँक आणि साऊथ इंडियन बँक यांना मी साईडलाईट होतो तर विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी जुन्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक ऐकून हे सांगावं लागतं की बाकी सगळे ऑप्शन्स तुझे संपले असतील तरच अशा जॉबचा जो आहे तू विचार कर तर अशा काही विद्यार्थ्यांसाठी जे वेगळ्या वेगळ्या प्रायव्हेट बँकेमध्ये शेड्यूल्ड कमर्शियल बँकांमध्ये जे काम करत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आलेले आहे जनरलिस्टच्या स्किल टू आणि स्किल थ्री वेकन्सीजमध्ये अशीच काहीशी व्हॅकन्सी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही मागच्या वर्षीसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रानं काढली होती जेव्हापासून स्टेट बँक ऑफ इंडियानं सी ओच्या एक्झामसाठी शेड्युल्ड कमर्शियल बँक केलं तेव्हापासून थोडासा यातला जो चान्स आहे बाकीसुद्धा बँकांनी त्याचं अनुकरण केलं त्याच्यामुळं याच्यामध्ये ज्या मोठ्या सहकारी बँकातले विद्यार्थी आहेत ज्यामध्ये टी जी एस बी सारखी बँक आहे डी एन ए सारखी बँक आहे त्याच्यानंतर सारस्वत आय कॉ बँक आहे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान जे ते होतं पण इतर प्रायव्हेट बँकातल्या बँकेतल्या विद्यार्थ्यांनी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी यासाठी आहे त्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप करायचं आहे त्या पाठीमागचं कारण की अशा एक्झाम्समध्ये म्हणजे एस बी आयची सी बी ओची एक्झाम मी त्यांची जी पहिली बॅच होती तेव्हापासून त्यांना ट्रॅक करतो आहे बँक ऑफ महाराष्ट्राची दुसरी बॅच आहे यालासुद्धा ट्रॅक करतो आहे मार्क्सच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जवळपास आठ दहा ओळखीतले विद्यार्थी जे त्या एक्झाममधून सिलेक्ट झाले होते तर एक मोठी ॲडव्हर्टिजमेंट तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राची आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते करून घ्यायची आहे ही माहिती सांगत असताना पहिल्यांदा याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यातले डाऊट सिलेबस हा सगळा पार्ट जो आहे आपल्याला आजच्या या लेक्चरच्या निमित्तानं जो तो कव्हर करायचा आहे हे ते नोटिफिकेशन आहे वन बाय वन बघा टोटल तशा पाचशे एकावन्न वेकन्सीज आहेत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ही असलेल्या सध्याच्या बारा नॅशनल बँकांपैकी अशी एकमेव बँक आहे ज्याच्यामध्ये प्रमोशन पॉलिसी सगळ्या फास्ट आहेत आम्ही दोन हजार दहापासून शिकवतोय दोन हजार दहा अकरा बारा ह्या वेळेला जे विद्यार्थी माझे बँकेमध्ये वेगवेगळ्या नॅशनलाईज बँकांमध्ये लागले स्केल थ्रीपर्यंत गेलेले सगळे जे विद्यार्थी ते फक्त आणि फक्त बँक ऑफ महाराष्ट्राचे आहेत आता दहा अकरा बारा म्हणजे दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारामध्ये जॉईन झालेले विद्यार्थी इतर बँकांमध्ये स्केल टूपर्यंत पोहोचले आहेत पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्केल थ्रीपर्यंत गेलेत आणि दोन हजार तेवीसमध्ये ते स्केल फोरला सुद्धा रिजिबल आहेत तर बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रमोशन इतर नॅशनल बँकांच्या तुलनेमध्ये फास्ट आहेत हे सांगण्याची आवश्यकता पडायला नको तर अशा सहा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या वेळेमध्ये ही प्रोसेस आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत बघा त्या स्केल फाईव्ह स्केल फोर स्केल थ्री स्केल टू या सगळ्या निघालेल्या आहेत त्यातल्या माझा जास्त इंटरेस्ट असलेल्या पाचशे एकावन्न वेकन्सीजपैकी फक्त आणि फक्त जर्नलिस्ट ऑफिसर स्केल टू ज्याच्या चारशे वेकन्सीज आहेत आणि जनरलिस्ट ऑफिसर स्केल थ्री ज्याच्या शंभर वेकन्सीज आहेत ह्या वेकन्सीजवर माझे लक्ष जे आहेत ते जास्त असणार आहे आ, आता पहिल्यांदा मी त्याच पोस्ट कोड म्हणजे पोस्ट कोड आहेत बघा बाराने तेरा त्या पोस्ट कोडवर होतो आणि त्याच वेकन्सीजबद्दल थोडंसं जास्त फोकस सांगतो इतरही वेकन्सीज आहेत त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतःहून वाचून घ्यायची आहे कारण की जर सगळ्या पोस्टबद्दलची इंडिपेंडेंट वेगळी माहिती सांगत बसलो तशा केसमध्ये व्हिडिओची रेंज जी आहे ती तासाभराच्या वरती जाईल त्यामुळं व्हिडिओ आपल्याला शॉर्ट अँड स्वीट ठेवायचा आहे ज्यामध्ये मॅक्सिमम माहिती जी ती कवर करायची हे बघा हे जर्नलिस्ट ऑफिसर स्केल टू आणि स्केल थ्री एकाच याच्यामध्ये दिलेली आहे स्केल टूच्या चारशे जागा स्केल थ्रीच्या शंभर जागा स्केल टूला बॅचलर्स डिग्री विथ साठ टक्के हे ऍड केलंय मला असं वाटतं हे ऍड साठ टक्क्याची गरज नव्हती जर मुल तो मुलगा तीन वर्ष एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये टिकतोय तर त्याचा साठ टक्के तुम्ही चेक करून करणार काय आहात त्यामुळं हा मला पाठ नसायला पाहिजे होता पण तो आहे तो पंचावन्न टक्के आहे एस सी एस टी ओबीसी फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना जे आय बी सी आय बी असेल तर बरं असं म्हणलेलं आहे कम्पलसरी नाही आणि स्केल थ्रीच्या वेकन्सीसाठी डिग्री विथ साठ टक्के एस सी एस टी ओबीसी आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के आणि जी आय बी असेल तर चांगलं हे आहे त्याला ऑरमध्ये प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे पण मला वाटत नाही की प्रोफेशनल क्वालिफिकेशन करून सी ए सी एम ए सी एफ एसारखं त्याच्यानंतर लोक काही दिवस काम करून पुन्हा साधारणतः याच्याकडे वळतील असतील काही पण त्याचं प्रमाण खूप कमी असेल त्यांचं वर्क एक्सपिरियन्स जे आहेत ते बघा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स ऑफ थ्री इयर ॲज अ ऑफिसर इन शेड्युल्ड कमर्शियल बँक हे तुम्हाला जर्नलिस्टसाठी स्किल टूसाठी तुम्हाला की कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव शेड्युल्ड कमर्शियल बँकेमध्ये पाहिजे आता त्यांनी पुढे दिलं की त्यामधला एक्सपिरियन्स क्रेडिटवाल्या एरियामध्ये ब्रँच शेडवाले एरियामध्ये किंवा ब्रँच इंचार्जवा एरियामध्ये असेल तर तो प्रेफरेबल आहे असेल सांगितला आहे पण कंपल्सरी नाही आता पुढचा मुद्दा पडतो की शेड्युल्ड कमर्शियल बँका कोणत्या असतात तुम्ही फक्त लिस्ट ऑफ शेड्युल्ड कमर्शियल बँक आर बी आय असं टाकलं की तुम्हाला डी पीडीएफ येऊन जाईल ज्यामध्ये ह्या बारा नॅशनलाइज बँका त्याच्याशिवाय प्रायव्हेट बँक आहेत बघा ॲक्सिस बंधन सी एस बी सिटी युनियन डी सी बी अशा ह्या एकवीस बँका आहेत स्मॉल फायनान्स बँक आहेत बघा बारा पेमेंट बँका आहेत बघा तीन शेड्युल्ड रुरल क बँक जे आहेत ते ह्या आहेत बघा पंचवीस आणि त्रेचाळीस त्याच्यानंतर फॉरेन बँक्समध्ये येतात बघा त्यातल्या साधारणत शेहेचाळीस ह्या एवढ्या बँका येतात फक्त एकदा आय थिंक मला जेवढा आठवतंय ना मागच्या वर्षी ग्रामीण बँकेतल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं असेल तर काहीतरी आडकाठीमध्ये आली होती तर तेवढा एक पार्ट जर असं काही आलं होतं जेवढं मला आठवतंय तेवढं तर तेवढा एक पार्ट त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजमेंटसोबत बोलून एफमध्ये त्यांचा नंबर दिलाच असेल आणि दिला नसेल तर एसच्या ग्रीव्हन्सेसमध्ये एकदा बोलून क्लिअर करा की ग्रामीण बँकासुद्धा ग्रामीण बँकेतले एम्प्लॉय अप्लाय करू शकतात की नाही तेवढा कारण की एसबीआयच्या सीबीओला करू शकतात पण यांना आय थिंक थोडासा पाठिंबा काहीतरी इश्यू आला होता तेवढा एकदा तुम्ही सॉर्ट करून घ्या त्याच्याबद्दलचा कॉल मला केला तरी पण मी तुम्हाला तेच उत्तर सांगेन की सध्या सांगतो की तुम्हाला तिकडे कॉल करून कवर कंप्लीट करावं लागेल बाकी फॉरेन बँक चालते नाही प्रायव्हेट बँक चालते तुमच्या स्मॉल फायनान्स बँका चालतात ह्याच्यामधला तुमचा एक्सपिरियन्स एज अ ऑफिसर पाहिजे आणि त्या ठेवत्यात तुम्ही जर बघित रायसीस आहे सारख्या सारख्या बँका ज्याच्यामध्ये ज्युनियर ऑफिसर क्रिकलची जरी पोस्ट असेल तर क्लरिकलला क्ल कोणी म्हणत नाही ज्युनिअर ऑफिसर म्हणतं तर त्या त्यात ते तुम्हाला चांगलं आहे आणि तोच एक्सपिरियन्स जो आहे तो स्के थ्रीसाठी पाच वर्षाचा पाहिजे शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये द कॅन्डिडेट शूड हॅव मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स एज ब्रँच मॅनेजर हेड आउट ऑफ फाय इयर्स की पाच वर्षापैकी एका वर्षाचा एक्सपिरियन्स एज अ ब्रँच मॅनेजर पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं कोणती बँक ही लिखित देत नाहीत की माझ्याकडे एम्प्लॉईने वीस वर्ष सर्व्हिस केली आहे आणि त्यापैकी एवढे एवढे वर्ष तो ब्रँच मॅनेजर होता असं कोणी लिहून देत नाही माझ्या अंदाजानं मग प्रूव्ह होणार कसं किंवा इंटरव्यू पॅनर हे प्रूव्ह करून कसं घेणार हे नाही माहिती आहे सध्याला एक्सपिरियन्स इन क्रेडिट रिलेटेड एरियाज असेल तर चांगली गोष्ट आहे नंतर ब्रँच मॅनेजर इज अन इनकंबंट हु इज रेस्पॉन्सिबल फॉर ओवरसिंग ऑल फंक्शन्स ऑफ ब्रँच सच एस डिपॉझिट ॲडव्हान्सेस ऑपरेशन मॉनिटरिंग इन्स्पेक्शन रिकव्हरी एक्सेट्रा ब्रँच मॅनेजर हॅज ऑल्सो ओवर सीन द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई या पद्धतीने त्यांनी एवढं एवढं काम केलेलं असं असं म्हणणं आहे स्केल टू सल थ्री एज लिमिट पंचवीस ते पस्तीस आहे पण स्केल थ्रीची एज लिमिट पंचवीस ते अडतीस अशी आहे त्याच्यामध्ये आपले रेग्युलर ज्यांना एस सी एस टी क्रेटेरियाला पाच वर्ष एक्स्ट्रा आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष एक्स्ट्रा याशे पण दिलेले आहे काही विद्यार्थी दोन दोन तीन तीन पोस्टला एलिजिबल आहेत पण प्रत्येकानं एकाच ठिकाणी एकाच पोस्टला अप्लाय करता येईल हे त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे यामध्ये द कट ऑफ डेट एलिजिबिलिटी जी जी आहे ती एकतीस ऑक्टोबर ही असेल एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुमचे तुमचं क्वालिफिकेशन आहे तुमचं एक्सपिरियन्स आहे तो एकतीस ऑक्टोबरपर्यंत मोजला जाईल अशा हिशोबानं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पुढे करिअर पडा आणि जॉईनिंगबद्दल बघा स्केल टूसाठी बेसिक अठ्ठेचाळीस हजार असं आहे तुम्ही विचार करा पगार किती पडत असेल ते फोर्टी एट थाउजंडचं बेसिक आहे आणि मला असं वाटतं की पुढची बाय बायट्रेट जे ते लगेच लगेच जा लागून जाईल याच्यामध्ये वीस पंचवीस तीस टक्क्याचे पंचवीस टक्क्याच्या आसपास तुम्ही ग्रोथ पकडून पुढे चालू शकता तुमची जॉईनिंग आणि मला असं वाटतं बाकी सगळ्या गोष्टी होईपर्यंत इनफॅक्ट मागचे तीन वर्षाची शेअर रेट झालेली आहे तर तुम्हाला हा वाला पगार नसेल याच्यामध्ये हा वाला बेसिक नसेल तुमचा बेसिक हा नव्याने कॅल्क्युलेट होऊन नव्याने होऊन जाईल जे भलेही त्याचा एरिया समजा मिळेल पण तुमचावाला बेसिक साठ हजारच्यावरती असेल हा माझा अंदाज आहे प्रोबेशन पिरियड जे त्यांनी त्यांनी दिलेलं आहे बघा ओव्हरऑल सगळ्या गोष्टी त्यानंतर तुमच्या बॉन्ड अमाऊंट दोन लाखाची बॉन्ड अमाऊंट आहे जी असलेल्या पगाराच्या तुलनेत काहीच नाही आहे सिलेक्शन प्रोसेस जी, जी आहे ती एक एक्झाम होईल आणि इंटरव्ह्यू होईल एक्झामचं वेट आहे साठ टक्के इंटरव्ह्यूचं वेट आहे चाळीस टक्के अशा पद्धतीनं सिक्स्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट दिलेलं आहेत आणि सगळ्या स्टेजमध्ये मिनिमम क्वालिफाईंग पन्नास टक्क्याचं दिलेलं आहे सिलेबस बघा मी हा स्केल टू आणि स्केल थ्रीचा सिलेबस तुम्हाला सांगतो याच्यामध्ये दीडशे मार्काचा तुमचा पेपर आहे दीडशे पैकी साठ मार्काचं प्रोफेशनल नॉलेज अर्थात चाळीस टक्के व्हेटेज प्रोफेशनल नॉलेजला दिलेलं आहे आणि राहिलेल्या साठ टक्क्याचं वेटेज क्वांट रिजनिंग आणि इंग्लिश पुन्हा एकदा तेच विषय जे विषयामुळे आपण लोकांनी प्रायव्हेट बँक जॉईन केली होती की आपल्याला त्या विषयाचा कंटाळा येत होता कराय करण्याचा की कश त्या विषयाचा येत होता वाटत होतं पटकन आपण जॉबला लागलं पाहिजे अशा काही लोकांच्या भावना व्हिडिओ पाहत असताना थोडंसं पास्टमध्ये जाऊन म्हणत असतील की हे विषय काही माझी साथ सोडत नाही आहेत मी यांना सोडण्यासाठी प्रायव्हेट बँक जॉईन केली होती आता हा काही विषय क्वांट्रीज इंग्लिश मला सोडत नाही आहे तर तो थर्टी 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 क्वेश्चन्स आहेत पुढे व्हिडिओच्या शेवटी मी एकदम डिटेलमध्ये हा सगळा पार्ट की कसा कसा करायचा हे तुम्हाला सांगतोय प्रत्येकाचे सेक्शनल टाईम लिमिटेड पण वीस वीस मिनिटाचा वीस मिनिट तीस प्रश्न वीस मिनिट साठ प्रश्न बघा प्रोफेशनल नॉलेजचे या दीडशे मार्कांपैकी कन्वर्जन होणार आहे बघा दीडशेचं जे रिटर्न एक्झाम आहे त्याला साठ टक्के वेटेज आणि इंटरव्यू चाळीस टक्के वेटेज अशा हिशोबाने असणार आहेत एक्झाम सेंटर तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये भारतात जेवढे एक्झाम सेंटर आहेत त्यापैकी महाराष्ट्रात पुणे नागपूर मुंबई ठाणे नवी आणि औरंगाबाद सगळ्यात जास्त सेंटर महाराष्ट्रात आहेत बाकी सगळ्या राज्यांच्या फक्त आणि फक्त स्टेट कॅपिटल एक्झाम सेंटर आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात पा चार पाच ठिकाणी आहेत तर आता तरी तुम्ही या गोष्टीचा फायदा जो तो घेतला पाहिजे इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट पाहिजेत हे तुम्ही आतापासून बघून ठेवा थे, आणि त्याची जुळवाजुळ करायला पाहिजे ते सुरू ठेवा त्याच्यानंतर त्याने दिलं दे बघा फिजिकली चॅलेंज व्यक्ती असेल तर तो स्वतःचा स्क्राईब घेऊन जाऊ शकतो आणि तो कोणत्याही अकॅडमिक स्ट्रीमचा असेल तरीसुद्धा चालेल हा सुद्धा पार्ट त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची प्रोसेस हाऊ टू अप्लाय आय बी पी एस एक्झाम घेत ते असल्यामुळं तेवढं काही अवघड नाही आहे एक्झामची फीस अनरिझर्व म्हणजे जनरल डब्ल्यू एस ओबीसी यांची अकराशे ऐंशी आणि एस सी एस टी फिजिकली चॅलेंज यांना फक्त एकशे अठरा अशी फीज येते असणार आहे एक्झाम तुम्हाला सहापासून तेवीस डिसेंबरपर्यंत ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे एक्झामची तुमची जी डेट आहे ऑनलाईन एक्झामची त्याच्याबद्दल जशी माहिती माझ्यापर्यंत आली तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्याच्यानंतर एक्झामची फीज तुम्हाला ऑनलाईन मोडमध्येच भरायची आहे आणि त्यात मला असं वाटत नाही की आता कोणता महत्त्वाचा पार्ट राहिला आहे बाकी टिपिकली एखादी आय बी पी एसची एक्झाम जशी होते त्याच पद्धतीने एक्झाम होणार आहे थोडंसं आपण पुढे जाऊयात की यामध्ये या, या परीक्षांची तयारी करायची कशी सोबत मी शेड्युल्ड कमर्शियल बँकेचं तुम्हाला सांगितलं होतं वाटल्यास मी हे डिस्क्रिप्शनमध्ये हा सुद्ध, हा ही सुद्धा हीसुद्धा पी डी एफ टाकतो म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्या गोष्टीचा आपण थोडंसं पुढे बघा ही तयारी करत असताना साधारण माझ्याकडे काही गोष्टी अवेलेबल आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो पहिल्यांदा क्वांटवाला पार्ट जर तुम्हाला कवर करायचं असेल तर ही क्वांटची वेगळी बॅच रिजनिंगशी वेगळी आणि इंग्लिशची वेगळी अवेलेबल आहे पण क्वांट रिजनिंग इंग्लिशपेक्षा तुमच्या एक्झामसाठी सगळं कंबाईन मी आत्ता थोड्या आधी महाजेनको हे कुठून आलं ना अचानकमधूनच तर एक महाजेनकोची बॅच जी ती लॉन्च केली होती ज्यांचं सिलेबस से सेमच आहे बघा क्वांट आहे रिजनिंग आहे आणि इंग्लिश आहे त्या एक्झामला मराठी एक्स्ट्रा असतं पण बाकी जसं तसं आहे कारण की भले तुमची महाजेनकोचा पेपर असो किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचा पेपर असो पेपर काढणारी मंडळी एकच असते पॅटर्न जो जो आहे तो एकच फॉलो होतो त्यामुळं साधारणतः हा वाला पार्ट तुम्हाला जॉईन करा हा वाला पार्ट तुम्ही करू शकतात रिझन तुम्ही लोक वर्किंग आहात तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने लाईव्ह बॅच जिथे तुमच्या केसमध्ये तेवढी जास्त चालत नाही कारण की तुम्हाला तुमच्या हिशेबाने लेक्चर करायचे असतं तर हा सगळा पार्ट व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे खाली नंबर झळकतोय बघा त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याबद्दलची माहिती जी ती घेऊ शकतात पुढं थोडंसं पुढे येऊयात क्वांट कसं असेल एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न बघा क्वांट तीस क्वेश्चन जी ती डिफिकल्टी लेवल मॉडरेट असेल त्याच्यामध्ये डी आयचा जो पार्ट असेल तो ओल्ड पॅटर्नमध्ये टेन टू फिफ्टीन क्वेश्चन डी डीआयवाला पार्ट ओल्ड पॅटर्न म्हणत असताना मी न्यू पॅटर्नमध्ये येणारे जे क्वेश्चन्स आहेत जे टिपिकली आय बी पी एस पी ओ मेन्स लागत येतात असले क्वेश्चन येणार आहेत सिंगल डायग्राम डायग्राम डबल डायग्राम डबल डायग्राममध्ये आणि सिंगल डायग्राम टेबल टेबल ग्राफ पायचार्ट बार ग्राफ केसलेटचा पार्ट येईल आलंच ते एखादा सोपा राहणार असा क्वेश्चन जो तो येऊ शकतो या पद्धतीनं याची एक इझी टू मॉडरेट मॉडरेट लेवलची तयारी तुम्हाला करायची आहे अरिथमॅटिकचे क्वेश्चन जे आता असतात त्या अंदाजे दोन ते तीन राईन्सचे क्वेश्चन जे आहेत ते आहेत एक आठ ते दहा क्वेश्चन ते असू शकतील नंबर थरीज ऍप्रॉक्सिमेशन कम्पॅरिझन व्हेरिबल हे सगळे म्हणून एकतर या तीनपैकी दोन पार्ट तीन तीन क्वेश्चन दिले तीन चार क्वेश्चन दिले असा पाच दहा मार्काचा हा वाला वेटेज असू शकतो डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी बेसनिक्विटी यांचा वेटेज शून्य ते पाच मार्क कधी दोन मार्क कधी तीन मार्क कधी चार मार्क या हिशोबानं असू शकतो यातला सगळ्यात सोपा पार्ट जो कमी वेळेमध्ये तुमच्याकडून होऊ शकतो तो हा आहे त्याच्यानंतरचा दुसरा सोपा पार्ट जो आहे तो हा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही ह्याच्याकडे ह्याच्याकडे फोकस केलं पाहिजे रिझन वीसच मिनिटाचा पेपर असल्यामुळं साधारणतः या पद्धतीनं तुमचं एक्झामचं स्ट्रक्चर जे ते असू शकतं वीस प्रश्न तीस मार्क डिफिकल्टी लेवल मॉडरेट असेल पुढे Uh, वाला जो पैटर्न असेल त्यामध्ये पुन्हा एकदा सिटिंग अँड पझल हे दोन्ही एक तर पाच ते दहा पाच ते दहा मार्काला असतील पाच ते दहा पाच ते दहा म्हणजे की सिटिंग अँड पझल म्हणून दहा ते वीस मार्का मिळेल क्रिटिकल रिजनिंग आवश्यक sense, है, है, coding, पार्ट करतात की तुम्ही ऑफिसरची एक्झाम देतात ब्लड रिलेशन अँड डायरेक्शन सेन्स सिलॉजिझम आहे इनएक्विलिटी आहे मिसरिज रँकिंग टेस्ट एखाद दुसरा क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंगवाला पार्ट आहे हा वाला पार्ट तुम्हाला रिजनिंगमधील रिजनिंगची डिफिकल्टी लेवेल मॉडरेट असते त्यातल्या त्यात इंग्लिशचा जो पार्ट आहे याची डिफिकल्टी लेवल मी दिलेली नाही आहे पण इंग्लिशची डिफिकल्टी लेवल तुम्ही इझी टू तु मॉडरेट पकडून चला ज्यामध्ये एखादा पॅसेज सात ते दहा प्रश्न मॅच द कॉलम स्वॅप एर डिटेक्शन फिल इन द ब्लँक सेंटेन्स यूर क्लोज टेस्ट हा वाला पार्ट जो आहे तो तुमच्या ह्या तीस मार्काच्या टिपिकली इझी टू मॉडरेट पॅटर्नमध्ये असू शकतो हा क्वांटचा रिजनिंगचा आणि इंग्लिशचा सगळा पार्ट आपण यात कवर केलेला आहे सर कमी वेळेमध्ये मा मा आता माहीत नाही एक्झाम कधी होईल पण महिना दोन महिने वेळेमध्ये हा अरिथमॅटिक्सचा पार्ट शक्य आहे का तर अरिथमॅटिक्सच्या ह्या क्वेश्चनसाठी मी काय केलं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये घेताना पहिल्यांदा मी रिव्हिजनवाले व्हिडिओज लावलेत जसं एखादा टॉपिक आहे समजा तुम्हाला ह्या साईडला सांगताना एखादा टॉपिक माझ्याकडे ह्या आपल्या ॲपमध्ये ह्या महाजेनकोच्या बाजूला स्लॅश करून मी आता बँक ऑफ महाराष्ट्र स्केल टू स्केल थ्री दिलं आहे बघा ह्या कोर्समध्ये तर महाजेनकोला स्लॅश केलेला आहे यात आपण आलो क्वांटमध्ये समजा आपण आलो कोणताही एखादा टॉपिक घेतला ॲव्हरेज एजेस तर ॲव्हरेज इनेजेसमध्ये पहिल्यांदा मी क्विक रिव्हिजन पार्ट वन आणि क्विक रिव्हिजन पार्ट टू आहेत मग टॉपिक स्टार्ट केलं आहे ज्यांना फक्त रिवाईज करायचा आहे वेळ कमी असल्यामुळे ते प्रत्येक टॉपिकचे रिथमॅटिकच्या टॉपिकचे पार्ट वन पार्ट टूमध्ये क्विक रिव्हिजन घेतलेले आहेत तर त्यांना त्या कमी वेळेमध्ये करता येईल बाजूलाच त्या त्या टॉपिकची पीडीएफ नोट्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल असतील ठीक आहे तर ह्या पद्धतीने सध्याला एक्सरसाईज जे आहेत ते काही टॉपिकचे झाले आहेत काही टॉपिकची एक्सरसाईज अपलोड करायचं काम जे सोबत सुरू आहे तेसुद्धा मी इनफॅक्ट केलेलं आहे त्या क्वांट बॅचमध्ये केलेलं आहे इकडंसुद्धा तुम्हाला मी एक्सरसाईज टाकतो पण तेवढ्या एक्सरसाईज कमी वेळेमध्ये तुमच्यासारख्या वर्किंग लोकांच्या ज्या त्या होत नाहीत हा एक मोठा प्रॉब्लेम तुमच्या केसमध्ये आहे अजून थोडंसं पुढे जाऊयात आपण मी क्वांडबद्दल सांगितलं रिजनिंगबद्दल सांगितलं स्टार्ट करत असताना तुम्ही पहिल्यांदा क्वांटला स्टार्ट करताना इथून स्टार्ट करा कमी वेळेमध्ये होईल पाच पाच सहा सहा व्हिडिओ आहेत ते सुट्टी या दिवशी झाले की साधारत दोन तीन दिवसामध्ये टॉपिक होतील इथून पुढे डीआयकडे जा यात आपले सोळा व्हिडिओज आहेत मग अरिथमॅटिककडे जा अरिथमॅटिक पहिल्यांदा क्विक रिव्हिजन वाचा पहा म्हणजे तुम्हाला जुना पार्ट रिकॉल होऊन जाईल आणि डेटा सफिशियन्सी या प्रत्येक टॉपिकमध्ये त्या त्या टॉपिकसोबत एक एक व्हिडिओ दिलेला आहे तर डेटा सफिशियन्सी वाला पार्ट शेवटी पण पहिल्यांदा फोकस एक दोन आणि तीन इकडे पाहिजे रिजनिंगवाला पार्ट कम्पॅरेटिवली तुम्हाला जास्त सोपा वाटतो प्री लेवलचं किंवा बेसिक लेवलचं रिझनिंग असल्यामुळं त्यामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळा पार्ट तुम्ही करू शकता त्यातल्या त्यात सोपं जाईल तुम्हाला थोडंसं क्रिटिकल uh, रिजनिंग जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस ती केली तर रिझन तेव्हा क्वेश्चन इंग्लिश हिंदी दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतात इंग्लिश एनी हाऊ सोपा yeah. असतो uh, थोडंसं पुढे प्रोफेशनल नॉलेजची तयारी ही तुम्हाला स्वतःहून करावं लागेल कारण की मी जे तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे त्यामध्ये दे, जास्त तुम्हाला तयारीला स्कोप जो आहे तो क्वांट्रीजनिंग एरियशला आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजला काही टिप्स देतो की जे आय बीच्या ओल्ड सिलेबसचे बुक आता तुमचा नवीन सिलेबस पुढच्या याच्यापासून येईल आत्ता जी नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाली तर तुमचा जो प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ बँकिंग आहे तसं पुस्तक तुम्हाला जे आय बीचं काम देतं जे आय बीचे एम सी क्यूज तुम्हाला कामाला येतील बुक्समधले एम सी क्यूज वेबसाईटचे एम सी क्यूज आणि प्रिवियस हे क्वेश्चन्स आहेत हे सुद्धा तुम्हाला ह्यासाठी कामाला येऊ जातील त्याच्यानंतर मागच्या वर्षी जे बँक ऑफ महाराष्ट्र स्किल टू आणि स्केल, स्केल थ्रीमध्ये सक्सेसफुल विद्यार्थी आहेत थोडंसं त्यांच्याशी चर्चा करा जे लोकं ग्रामीण बँकेची स्किल टू स्किल थ्री एक्झाम दिलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करा काय काय करायचं आहे आणि मणिपालमध्ये गेलेले विद्यार्थी मग ते कोणतेही असो आय सी एस ए मणिपाल ॲक्सिस मणिपाल त्याच्यानंतर येस बँकची मणिपाल आहे ह्या प्रत्येकाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा थोडासा कॉन्टेंट ऑनलाईनमध्ये तुम्ही जरी पाहिला तर तोसुद्धा कॉन्टेंट खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे तो, तो, तो प्रोफेशनल नॉलेज तुम्ही प्रोफेशनल नॉलेजसाठी ह्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकतात मी एक गोष्ट किंवा एक आव्हान तुम्हाला सुरुवातीला करायला पाहिजे होतं जे मी विसरलो पण आता करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे खूप मित्र बहीण भावंड जे आहेत ते खूप वेळेस असं होतं की प्रायव्हेट जॉबमध्ये खूप जास्त पिसलेले असतात सध्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये वेळ मिळत नसतो बाकी सगळ्या गोष्टीतून ते त्यांना असं वाटतं की आपण अशा काही अशा काही बँकेमध्ये गेलं पाहिजे की ज्यामध्ये माझं सेफ्टी सिक्युरिटी आहे आणि सोबतसोबत वर्क लाईफ बॅलेन्स आहे माझं असं म्हणणं होतं की व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की कोणी रेलेवंट कॅन्डिडेट आहेत ज्यांच्यापर्यंत ही माहिती प्रायव्हेट बँकेचे एम्प्लॉय आहेत स्पेसिफिकली प्रायव्हेट बँकेचे एम्प्लॉई आहेत ज्यांच्यापर्यंतही माहिती गेली पाहिजे तर मग आणि तुमचं स्वतःचं मे बी एक्सपिरियन्स बसत नसेल एज बसत नसेल सिक्स्टी पर्सेंटमुळं बसत नसेल असं काही असेल तर अशा वेळेला आपलं काम आहे की ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बँकिंग ही स्ट्रॉंग आहे ब रिझन आपल्याकडं महाराष्ट्राचं आर्थिक रा भारताची आर्थिक राजधानी आपल्याकडे आहे मुंबई त्यामुळे बँकांचं नेटवर्क चांगलं आहे तर कितीतरी मराठी मुलं असे आहेत जे वेगळ्या प्रायव्हेट बँकांमध्ये काम करत आहेत तर त्यामुळं अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं तुमचं काम आहे जी तुम्ही पोचवावी अशी माझी इच्छा आहे बाकी आपापली तयारी करत राहा धन्यवाद